विद्युत रोहित्राच्या समस्येनं हैराण झालेल्या माण्यातील शेतकऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे पाठवून पत्राद्वारे ती मागितली आहे. त्या पत्राची प्रत माढा महावितरण कार्यालयात देण्यासाठी व डीपीची समस्या सांगण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना माढा महावितरण कार्यालयात एकही महावितरणाचा अधिकारी दिसला नाही. त्यामुळे वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी केबिनमध्ये ठिय्या धरून अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत व नारळ ठेवून जोरदार घोषणाबाजी करून बेजबाबदार गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाहुयात आंदोलक शेतकरी काय म्हणतात. एमएसएफकडून नेमक्या काय तुमच्या मागण्या काय आहेत? किती दिवस झालं तुम्ही हेल्पडे घालताय? एक वर्ष झालं सातत्यानं डीपी देत आहे. 100 लोड असताना 200 लोड टाकला, 100 डीपी असताना. त्यामुळे एमएसएफ आम्हाला डीपी भरून देत नाही. त्यामुळे पदर खर्चाना डीपी एका वर्षात 8 आम्ही दुरुस्त केला. आदरणीय आमदारकडनं अडिशनल डीपी घेतला. ती डीपी होऊन 1 झाला तर त्याचं कनेक्शन अधिकारी देण्यासाठी टाळाटाळ करतात. आमची उपासमारीची वेळ आली, सगळी धानं करपून जळून गेली आहे ती. ह्या अधिकाऱ्यामुळे आम्हाला बँक कर्ज भरण्याची वेळ आणि आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही एमएसएफकडे इच्छा मरणाची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितलेली आहे. एमसीबीच्या अधिकाऱ्याचं भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा धिक्कार आहे. एमसीबीच्या अधिकाऱ्याचं करायचं काय? भ्रष्टाचार एमसीबीच्या अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांचा त्यांना अन्याय होणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय?